जिल्हा परिषदेला अखर्चित निधी खर्च करण्याला दरवर्षी मंजुरी दिली जात होती, परंतु गतकाळातील शासनाची स्थगिती व कोरोना कालावधीतील अखर्चित निधी खर्च करण्याला परवानगी नाकारण्यात आली. दुसरीकडे जिल्हा वार्षिक योजना वर्ष 2024-25 अंतर्गत ग्रामीण रस्ते देखभाल दुरुस्ती व क वर्ग तीर्थक्षेत्र अंतर्गत प्रत्येकी फक्त 5 कोटीचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आला. हा जिल्हा परिषदेवर अन्याय आहे. परिणामी जिल्ह्यातील लोकांना विकासापासून वंचित राहावे लागत असल्याने महाविकास आघाडीची जेव्हा सरकार राज्यामध्ये होती तेव्हा जिल्हा नियोजन समितीकडनं आम्हाला 9 कोटी तीर्थक्षेत्रासाठी दिले होते आणि 37 कोटी 30 चौपन्नसाठी दिले. पण मागच्या 2 वर्षापासून आम्हाला फक्त 5-5 कोटी या दोनही हेडसाठी जिल्हा नियोजन समितीकडून देत आहे. जिल्हा नियोजन समितीकडून भेदभाव करत आहे जिल्हा नियोजन समिती नागपूर जिल्हा परिषदला. आता फक्त 5 कोटी तीर्थक्षेत्राला दिले यावर्षी आणि 5 कोटी 30 चौपन्नला दिले. त्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा मॅडमला मौखिक सूचना दिल्या की जे तुमचे मागचे देयक असेल त्या ते देयक या नियतवेमधून द्या आणि त्याच्यानंतरच प्रस्ताव द्या. जर मागचे देयक देतो म्हटलं तर या वर्षी 30 चौपन्न आणि तीर्थक्षेत्राचे फक्त आम्ही 50 लाख ते 1 करोडपर्यंतच आमच्यापाशी निधी उरत आहे. एवढा मोठा नागपूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये जर विकास काम करायचे असेल तर 1 करोडमध्ये आपण कसं काम करू शकतो. तर माझं आपल्या माध्यमातून नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबाला एकच विनंती आहे की आपण फक्त नागपूर शहराचे पालकमंत्री नाही तर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि 5-5 कोटीमध्ये तर आपण जर बघितलं तर कुठलेच काम विकास काम जिल्हा परिषद करू शकत नाही. तर असा पक्षपात न करता नागपूर ग्रामीणमध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे कामं करतो तर आमच्या हक्काचा निधी आम्हाला देण्यात यावं हे आम्हाला नागपूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि बांधकाम समिती म्हणून मला म्हणायचं आहे.